सोलापूरकरांवर सिद्धेश्वरांचे संस्कार आहेत असा भावोद्गार जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी यांनी वीरशैव विजन या कार्यक्रमात बोलताना काढले आहेत। सोलापूरचा नावलौकिक शिवगी सिद्धरामेश्वर यांच्यामुळे आहे। त्यांचे आचार विचार त्यांचे प्रत्यक्ष जीवनात आचरण होणे गरजेचे आहे। अष्टवरण षटस्थल पंचाचार लिंग पूजा आदि गोष्टी थोतांड वाटत असले तरी हीच आपली संस्कृती आहे, त्याचं पालन व अवलंबन व्हावं। सोलापूरचे लोक देण्यात धन्यता मानतात। आपल्या घासातील घास देणं ही सोलापूरची खासियत आहे। हे सोलापूरकरांवर सिद्धरामेश्वरांचे संस्कार आहेत असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे। ग्रामदैवत श्री सिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेनिमित्त वीरशैव विजनतर्फे घेण्यात आलेल्या सिद्ध सजावट स्पर्धेचं बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते। सिद्धरामेश्वरांच्या बाबतीमध्ये बोलण्याचा माझा अभ्यास नाहीये, परंतु आता दीपकरावनी आणि धनराज पांडेंनी जे सांगितलं, दीपकराव तुम्ही म्हणले पोलीस अधिकाऱ्यांना बोलता येत नाही, आम्हाही प्रशासकीय अधिकाऱ्याला बोलता येत नाही, परंतु आपण ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणची जी काही संस्कृती आहे, जे संस्कार आहे, जे परिसरातली जे काही समस्या आहेत किंवा त्या परिसरातल्या घटकाला प्रसिद्धी कसे मिळेल यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो। आणि धनराज पांडेंनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या बाबतीमध्येच नाही तर एकंदरीत मंदिर, त्या मंदिराचा इतिहास, सिद्धरामेश्वरांनी आपल्याला दिलेले मानवतेचा संदेश आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेलं काम याचा तत्वमंडळ आपण निश्चितपणे जाणीवपूर्वक केला पाहिजे, कारण ते समाज हिताचं। या प्रसंगी मंचावर महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, पोलीस उपायुक्त दीपक आर्वे, स्वामी समर्थ सुदगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, एमके फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोंडगुरे, विरोधी पक्षनेते अमोल शिंदे, सिद्धेश्वर घाळे, बसवराज मनुरे, डॉक्टर अजित दुलंगे यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या आरंभी सोमेश्वर याबाजी यांनी स्वागत केलं। प्रास्ताविकातून वीरशैव विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले यांनी स्पर्धेची माहिती दिली, तर सूत्रसंचालन महेश कोटीवाली यांनी केलं। चिदानंद मुस्तार यांनी सर्वांचे आभार मानले।